कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। सोनाराची नजर चुकून चोरी करणारी अट्टल महिला चोर बाळापूर पोलिसांच्या जाळ्यात, तर 25,000 दागिने देखील जप्त। पाहूया याबद्दलचं सविस्तर वृत्त। बाळापूर शहरातील स्टेट बँक रोड भागात असलेल्या नवकार ज्वेलर्स मधून 25,000 रुपये किमतीचे दागिने सोनाराची नजर चुकून लंपास करणाऱ्या सोनटक्के। अकोला येथे राहणाऱ्या या अट्टल महिला चोरटीला बाळापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन तिच्याकडून चोरलेले 25,000 रुपये किमतीचे 25 बेसर जप्त करून 1 तासात चोरी उघडकीस आणली। सदर गुन्ह्याची हकीकत अशी की बाळापूर शहरातील SBI रोडवर विराग शिरीष कुमार शहा यांचे सोने चांदीचे दागिना विक्रीचे दुकान असून, आज सकाळी 10:30 ते दुकानात असताना एक मुस्लिम स्त्री बुरखा घालून आली व तिने सोन्याचे बेसर मागितले, तर सोनाराने तिला 25 सोन्याचे बेसर असलेली स्ट्रीप दिली असता तिने आणखी पाहण्यास मागितले। सोनार दागिने काढित असताना त्या स्त्रीने बेसर घेऊन पोबारा केला। ही बाब सोनाराच्या लक्षात येताच त्याने बेसर शोधले, ते दिसून आले नसल्याने त्याने ही बाब त्वरित बाळापूर पोलिसांना कळवली। पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी त्वरित पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र जोशी, हर्षल श्रीनिवास, जयवंत शिंदे, गिरीश वीर, महिला कर्मचारी मंगला काकन या अधिकाऱ्यांना चोर महिलेचा शोध घेण्यास पाठविले। नागरिकांच्या मदतीने व सोनाराने सांगितलेल्या वर्णनावरून दोन्ही हाताला कोड असलेल्या मुस्लिम बुरखाधारी स्त्रीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून सोनाराला दाखवून खात्री करून महिला कर्मचाऱ्यांकडून झडती घेतली असता त्या महिलेकडून चोरलेले बेसर मिळाल्याने तिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। सदर चोरट्या महिलेविरुद्ध पोलीस कोठडीची मागणी करून अधिक तपास करण्यात येणार आहे, तर पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र जोशी करीत आहे। बाळापूर शहरामध्ये विराग शिरीष कुमार शाह यांचं नवकार ज्वेलर्स म्हणून एक सोन्या चांदीच्या दागिन्यांचं दुकान आहे। त्या दुकानामध्ये सकाळच्या वेळेस दुकान सुरू असताना एक बुरखा घातलेली मुस्लिम स्त्री त्यांच्या दुकानामध्ये आली आणि तिने बेसर नाकात घालण्याचा जे दागिना आहे तो बेसर याची मागणी केली। त्यांनी 25 बेसर असलेलं एक स्ट्रीप पाकिट त्याला पाहायला दिलं। तिनं ते पाहिल्यासारखं केलं आणि आणखी बेसर दाखवा वेगळ्या डिझाईनचं असं त्यांना मागणी केली असता ते बेसर दाखवत असताना तिनं ते पहिलंचं बेसर जे आहे ते आपल्या याच्यामध्ये लपून ठेवलं आणि त्याच्यानंतर हे ते बेसर काढत असताना हे त्यांचं नजर चुकून दुकानाच्या बाहेर निघून गेले। यांना असं वाटलं की त्यांनी नंतर बेसर शोधलं तर बेसर यांना मिळालं नाही, मग यांच्या लक्षात आलं की यांनी चोरी केलेली आहे म्हणून मग त्यांनी बाहेरून पाहिलं तर तिथे जाताना दिसली, यांनी आढावा केला आणि लगेच पोलीस स्टेशनला कळवलं। आमचं पथक लगेच तातडीने तिथं गेलं, जास्त वेळ न झाल्यामुळे तिथं शोध घेतला, ती तिथं मिळून आली, लोकांची पण त्यामध्ये बरीच मदत झाली स्थानिक नागरिकांची। त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला तिला आणलं असता तिची झडती घेतली असता तिच्याजवळ ते 25 बेसरचं पाकिट पण मिळून आलं आणि लगेच मग ते त्यांची फिर्याद घेऊन गुन्हा नोंदवला। गुन्हा नोंदवल्यानंतर त्या गुन्ह्यामध्ये दिसत तिला अटक करून तिच्यापासून ते बेसर वगैरे जे आहे ते आम्ही कायदेशीर जप्त केले आणि आमचा असा अंदाज आहे की अशा प्रकारचं कृत्य किंवा चोरी तिने यापूर्वीसुद्धा केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण ज्या पद्धतीनं तिने चोरी केली तर ती हॅबिच्युअल किंवा सराईत चोर असल्याची शक्यता गृहीत धरून आम्ही तिचा कोर्टामध्ये तिच्या PCR ची मागणी करणार आहोत आणि PCR मध्ये अशा पद्धतीचे तिने आणखी काही चोऱ्या केलेल्या आहेत काय बाळापूर किंवा आजूबाजूच्या भागामध्ये याचा शोध घेणार आहोत। प्रतिनिधी निलेश किरतकार, कॉमन न्यूज मराठी, अकोला।